हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथल्या सुमारे अडतीस शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली इलेक्ट्रिक स्टील कास्टिंग लिमिटेड या कंपनीला दोनशे चोवीस एकर जमीन दिली होती परंतु या कंपनीनं या जमिनीवर कोणताही उद्योग न उभा करता ही जमीन परस्पर इंडस्ट्रीयल पार्कला दिली आहे इथले शेतकरी गेल्या वीस वर्षांपासून जमीन परत मिळावी म्हणून संघर्ष करत आहेत आता या शेतकऱ्यांनी जमीन परत मिळाली नाही तर मंत्रालयात जाऊन कुटुंबियांसह आत्मदहन करू असा इशारा दिला आहे हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावातील अडतीस शेतकऱ्यांनी गावचा विकास व्हावा यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली इलेक्ट्रिक स्टील कास्टिंग लिमिटेड कोलकाता या कंपनीला पाच वर्षांच्या करारावर तारदाळ मजले या गावातील सुमारे दोनशे चोवीस एकर जमीन दिली होती गावच्या मुलांना या इंडस्ट्रीमध्ये नोकरी देतो उद्योगधंद्याला चालना देतो या अटी शर्तीवर या अडतीस शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली होती मात्र या कंपनीनं या भूखंडावर कोणतीही इंडस्ट्रीज उभी न करता दोनशे चोवीस एकर जमीन इथल्या स्थानिक इंडस्ट्रीयल इस्टेट आणि टेक्स्टाईल पार्कसाठी ही जमीन दिली आहे त्यानंतर ही इलेक्ट्रिक स्टील कास्टिंग कंपनी पसार झाली हा सगळा प्रकार तारदाळ मजले इथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या विरोधात न्यायालय आणि महसूल प्रशासनाकडे तक्रार केली मात्र यावर अजूनही कोणता निर्णय झालेला नाही पाच वर्ष कोणत्याही इंडस्ट्रियल कंपनीने रोजगार निर्मिती केली नाही तर ही मूळ जागा शेतकऱ्याला परत देण्याची कायद्यामध्ये तरतूद या कंपनीने मूळ जमिनी शेतकऱ्यांना न देता परस्पर दुसऱ्याच टेक्स्टाईल पार्कला विकल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे गेल्या चोवीस वर्षांपासून हा लढा सुरू आहे आज तागायत शेतकऱ्यांना अजून न्याय मिळाला नाही जर आम्हाला आमची जमीन परत मिळाली नाही तर आम्ही अडतीस शेतकरी मुंबईत मंत्रालयाजवळ कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे मी सतीश महादेव नर्मदे तारदा मी आमची शे जमीन जी होती डोंगराकडं ती दोनशे चोवीस एकर पैकी आमची थोडी पावणा एकर जमीन होती ते इलेक्ट्रो स्टील कास्टिंगनं आमच्याकडून घेतलं आम्हाला आश्वासन दिलं वेगवेगळी देतो म्हणून तुमच्या मुलांना नोकरी देतो ज्या त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या क कपॅसिटीप्रमाणे आम्ही नोकरी देतो असं दिलं आश्वासन पण त्यांनी जे जे आश्वासन जे दिलं तर ते कुठलंही पाळलं नाही परस्पर आम्हाला जे पाच वर्षाच्या मुतीत परत द्यायची होत्या जमनी त्यांनी इंडस्ट्रील नाही झाली तर ती दिली नाहीत काय नाहीत पुन्हा शेतकऱ्याला कुठल्याही आपल्या आमच्या ह्याच्यात म्हणजे जम्यात धरलं नाही आणि परस्पर ती जमीन विकून टाकली तर आमची एवढीच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना नोकरी जे देतो म्हटलं ते ते तर तेच तर काय झालंच नाही आमच्या जमिनी आता नाही तर आम्हाला सगळा अवघड झालं आहे पोटापाण्याचा प्रश्न आमच्या निर्माण झाला आहे तर शासनानं जेणेकरून शेतकऱ्याला ज्या हितानं न्याय देता येईल त्या हितानं न्याय द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे सर मी संजय सुरेंद्र राजमाने तारदाळ मजले हातकणलेतील दोनशे चोवीस एकर जमीन आम्ही औद्योगिक प्रकल्पासाठी इलेक्ट्रॉस्टील कास्टिंग कंपनी यांना दिलेली होती पण इलेक्ट्रॉन कास्टिंग कंपनीने त्याचा वापर न करता ती जमीन परस्पर दुसऱ्याला विकून निघून गेली याचा याची केस महसूल विभागामध्ये दोन हजार सतरापासून पेंडिंग आहे अजूनपर्यंत महसूल मंत्रीने याचा आम्हाला शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही जर का याचा निर्णय जर आम्हाला जर मिळाला नाही न्याय मिळालेला नाही तर आम्ही अडतीस शेतकरी सह कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देतो